कृषी उत्पन्न बाजार समितीतून पशुविक्रेत्याचे 50,000 लांबवणाऱ्या दोघा आरोपींना मुद्देमालासह आझाद नगर पोलिसांनी केले जेरबंद. कृषी उत्पन्न बाजार समितीत अर्जुन भिकाजोगी राहणार वरखेडा हे 5 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजेला ते म्हैशी विक्री करण्यासाठी बाजार समितीत आले असता पायी जात असताना समोरून मोटरसायकलवर आलेल्या एकाने त्यांना धडक दिली. अर्जुन जोगी खाली पडतात पायी चालत येणाऱ्या दुसऱ्या एकाने जोगी यांचे खिशातील 50,000 रुपयांची रोख रक्कम काढून घेतली. तसेच तेथून ते दोघे पसार झाले. या प्रकरणी अज्ञात विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळेस पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी घटनास्थळ अन्य ठिकाणचे CCTV फुटेजची तपासणी केली. यावेळी रामिक संब शेख वय 20 राहणार सुरत याने हे कृत्य केले असल्याचे प्रथमदर्शी लक्षात आले व त्याचा साथीदार सहीद खान नजीर खान पठाण राहणार खाजा नगर सुरत यांच्या मदतीने हा गुन्हा केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. यावेळेस त्यांच्याकडून सदर चोरीमध्ये वापरलेली दुचाकी व रोख रक्कम असा एकूण 1,00,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आझाद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या पथकातील संदीप पाटील योगेश शिरसाट शांतीलाल सोनवणे संदीप कढरे गौतम सपकाळ मुक्तार मंसुरी अझहर शेख धीरज काटकर आदी कर्मचाऱ्यांनी सदरची कारवाई केली. धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे. दिनांक 6/12/2023 रोजी फिर्यादी नामे अर्जुन जोगी हे त्यांच्या म्हशीच्या विक्रीसाठी APMC बाजार समिती धुळे येथे आले असता त्यांच्या खिशात 50,000 रुपये होते. त्यावेळी 2 अज्ञात चोरट्यांपैकी 1 चोरट्याने त्याच्याकडील काळ्या रंगाच्या मोटरसायकलने फिर्यादी यांना ठोकर मारली आणि दुसऱ्या चोरट्याने फिर्यादीला मदत करण्याच्या बहाण्याने गर्दीचा फायदा घेऊन त्यांच्या खिशातले 50,000 रुपये चोरून नेले होते. नमूद गुन्ह्याचा शोध घेत असताना गोपनीयरित्या प्राप्त झालेल्या माहितीवरून धुळे शहर धुळे आझादनगर पोलीस स्टेशनकडील गोपनीय पथकातील अंमलदारांनी सुरत येथून आरोपी नामे रामिक समद शेख आणि सईद खान नजीर खान पठाण उर्फ चुबा यांना सुरत येथून अटक केल्याने आरोपींकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मालापैकी आत्तापर्यंत 30,000 रुपये हस्तगत करण्यात आले. गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल हस्तगत केली. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. गुन्ह्याचा तपास चालू आहे.